नमस्कार सन्माननीय व्यासपीठ एम पी सी न्यूज आणि विवेकजी प्रथमतः आपण सगळ्यांना सादर प्रणाम खरं म्हणजे इथं बसलेल्या व्यासपीठावरचे सगळे मान्यवर हे खरोखर सर्वांगाने सर्वार्थानी मोठी माणसं आहेत त्यानंतर मी बोलणं म्हणजे अगदीच किरकोळ गोष्ट असणार आहे पण तरी मी माझं मत व्यक्त करतो कारण अनेक संस्थांच्या अनेक कार्यक्रमांना मी गेलेलो आहे पण एका न्यूज चॅनलनी कलाकारांसाठी एक व्यासपीठ ओपन करावं आणि त्या कार्यक्रमासाठी यावं हा अनुभव खूप सुख आहे तुम्हाला शतशा धन्यवाद शतशा धन्यवाद कारण माझ्या पाहण्यात असं नाही की एखादं न्यूज चॅनल असं काहीतरी असा काहीतरी इनिशिएटिव्ह घेत आहे की ज्याच्यामुळे कलाकारांना ऑनलाईन आपण जास्त एक्सपोजर देऊ शकतो जसं ताईंनी सांगितलं किंवा पनासभाई साहेबांनी सांगितलं की कलाकार कलाकारांना संधी मिळाली पाहिजे प्रेक्षक आले पाहिजेत हे सगळं मान्य आहे पण मला असं वाटतं की एम पी सीच्या माध्यमातून पत्रकारिता हा फार मोठा शब्द आहे फार व्यापक शब्द आहे कालानुरूप त्याची गणितं त्याचं स्वरूप त्याचं प्रमाण सगळं बदलत गेलं आहे तुम्ही त्याचे साक्षीदार आहात पण तरी त्याचा मूळ गाभा बदलत नाही पत्रकारितेमध्ये आजही ती ताकद आहे जी हो एका पंतप्रधानामध्ये पण नाही असं माझं मानणं आहे अर्थात अशी ताकद ते कशी वापरतात यावर ते अवलंबून आहे पत्रकारिता म्हटलं की आपल्याला साधारणतः नगरपालिकेबाहेर किंवा पोलीस स्टेशनच्या बाहेर किंवा कमिशनर ऑफिसच्या बाहेर न्यूज घेऊन थांबलेली माणसं आठवतात दिसतात पण खऱ्या अर्थानं एका सामाजिक जीवनाकरता एक उत्तम पत्रकार म्हणजे तो जीवनाची पाचही अंग कवर करणारा पत्रकार असतो आणि ते काम तुम्ही या मंचाच्या निमित्ताने करताय असं मला वाटतं त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी काही फार बोलू शकत नाही साधा एक विश्वस्त आहे संस्थेचा आणि संस्था लेवलला व्यासपीठ देण्याचं कार्य खरोखर खूप जणं करतात पण त्या व्यासपीठावर आल्यानंतर त्या कलाकारांना पुढे काही राहत नाही आणि ज्याच्यातनं आर्थिक गणित काही नाही असे स असे उपक्रम तुम्ही करताय ही गोष्ट खरोखर खरोखर वंदनीय आणि आदरणीय आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा कला क्रीडा हे दोनच क्षेत्र असे आहेत की ज्याला कुठल्याही राज्याचं कुठल्याही पक्षाचं कुठल्याही व्यक्तीचं कुठल्याही सीमांचं बंधन राहत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर संवाद साधायचा असतो तर कला कले थ्रूच साधू शकतो क्रीडे थ्रूच साधू शकतो तर तो कलासंवादच आपण सुरू करताय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं कधीही कुठलीही मदत लागली तुम्ही जरूर आम्हाला कळवा आम्ही डेफिनेटली ज्या प्रकारची मदत लागेल त्या प्रकारची मदत करायला येऊ ही सगळी मान्यवर तुमच्याबरोबर आहेतच त्यातही आमचाही खरू खा वाटा नक्की मिळेल आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद शतशः आभार थँक्यू